विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। मला जीवे मारण्याच्या कटात जयंत पाटील आणि SP गेडम सामील पडळकरांचा सनसनाटी आरोप। पडळकरांनी नाकारली सुरक्षा। माझ्यावर जो हल्ला झाला होता तो सुनियोजित होता। जमाव जमून माझ्यावर हल्ला करून मला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता। माझ्यावर हल्ला होत असताना पोलीस हल्लेखोरांना रोखण्याऐवजी चित्रीकरण करण्यात व्यस्त होते। या कटात जिल्ह्याचे SP, पालकमंत्री जयंत पाटील आणि दीक्षित कुमार गेडाम सामील आहेत असा सनसनाटी आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। हल्ला झाला तेव्हाचा व्हिडिओ व्हायरल करत त्यांनी हा सनसनाटी आरोप केला आहे। जर रक्षकच भक्षक होणार असतील तर मला सुरक्षाच नको म्हणत त्यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे। चला पाहूयात काय म्हणतायत पडळकर आणि त्यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ। आपण पाहिला तो दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा आहे। सदर हल्ला अटपाडी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये झालेला आहे आणि आपल्याला दिसतंय की हा हल्ला किती सुनियोजित होता। माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाट्या काट्यांसहित उभा होता। पहिल्यांदा माझ्या गाडीवरती दगडफेक करायची आणि मग गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगाने डंपर अंगावरती घालायचा आणि मग जमावाकडून हमला करून घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता। आणि आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना पाहायला मिळतात। हा सगळा कट पोलीस संरक्षणात घडवून आणला जातोय आणि सदर घटना थांबवण्यापेक्षा पोलीस चित्रीकरणामध्ये मग्न दिसतायत। या हल्ल्याच्या कटामध्ये जिल्ह्याचे SP दीक्षित कुमार गेडाम, ऍडिशनल SP मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत। यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरती 307 खोटा गुन्हा दाखल केला। SP आणि ऍडिशनल SP यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं मी बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। कारण रक्षक जर भक्षकात सामील झाले असतील तर नेमका विश्वास ठेवायचा कोणावरती? परंतु मी एक सांगतो की महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातला माझा लढा हा मी चालूच ठेवीन। जय मल्हार।